प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये तोच एक विचार आहे, तर नाही दिवा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला लागलंच पाहिजे। सरकार कुणाला सेवक त्याच्याशी आम्हाला नाही, आम्हाला फक्त आणि फक्त तो समोरचा डोंगर दिसतो त्या ठिकाणी विमान ज्या वेळेस त्या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव आलं पाहिजे। दोन हजार 2018 मध्ये दिवा पाटलांचं नाव विमानतळाला मिळावं म्हणून मी ठराव मांडला होता। आता या येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकार आमचंच असेल आणि या सरकारमध्ये निश्चित स्वरूपात की या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागेपर्यंत आपला हा लढा चालू राहील। ज्या दिवशी किंवा इथून विमान तिथून लँडिंग होईल त्यावेळेला त्या विमानातली जी एअर हॉस्टेस बोलेल की आता आपण भारतातल्या महाराष्ट्रातल्या नवी मुंबई दिवा पाटील इंटरनॅशनल विमानतळावर आपण उतरणार आहोत। अमर रहे।